महत्वाचं की प्रेम महत्वाचं याचं उत्तर मी असं देईल खरं तर दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत पण आजकालची जी आपली जनरेशन आहे ना ती खूप जास्त फास्ट जनरेशन आहे आपल्याकडे खूप सारे ऑप्शन्स आहेत आणि आपण अट्रॅक्शनला सुद्धा बऱ्याचदा प्रेमाचं नाव देतो हो ऑप्शन्स इतके आहेत की आज हा नाही तर उद्या तो परवा तो नंतर कोणीतरी वेगळाच इतके ऑप्शन्स आहेत प्रमाणाबाहेर डेटिंग ॲप वेडिंग ॲप्स वाढलेले आहेत सो त्यामुळे आणि आजकाल पेशन्स खूप कमी आहेत एकमेकांची किंमत ठेवणं इगो ॲटिट्यूड खूप जास्त वाढलायत ब्रेकअप किती लवकर होत आहेत काही जणांचं तीन तीन चार चार ब्रेकअप होत आहेत हां दोन महिने नातं टिकतं तीन महिने सहा महिने एक दोन वर्ष टिकतं नंतर ब्रेकअपच होतं जे लोक प्रेमात वेडे होतात ते करिअरकडे नीट लक्ष देत नाही त्यामुळे काय ती व्यक्तीही आयुष्यातून जाते करिअरही नसतं मग काय डिप्रेशनमध्ये जाणारच ना सो करिअर उत्तम करिअर बनवा हा म्हणजे तुमचं बिझनेस उत्तम असू दे किंवा तुमचं चांगल्या पॅकेजची नोकरी असू दे मग तुम्ही या गोष्टीकडे सुद्धा तितकंच लक्ष देऊ शकता पण पुन्हा एकदा तीच गोष्ट येते की हे सगळं बॅलन्स करणं खूप महत्वाचं आहे एकाच गोष्टीकडे फोकस नाही करायचा म्हणजे आपण फक्त खातच नाही ना पाणीसुद्धा पितो मेंटेन करतो की नाही सो हेही तसंच आहे सो इतक्या इन्स्टंट ब्रेकअप्स होत आहेत त्यामुळे मी सांगेल की ब्रेकअप नंतर ती व्यक्ती जेव्हा आयुष्यातून जाते दुसरी व्यक्ती येईलही करिअर बाबतीत असं होत नाही है। है ना सो करिअरकडे प्लीज लक्ष द्या ते खूप महत्वाचं आहे आणि जे लोक स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत मी तर सांगेल की तुम्हाला जर का डिस्ट्रॅक्शन होणार असेल तर प्रेमात पडूच नका हा करिअर महत्वाचं आहे लोक येतात जातात करिअर नाही येत